कोरोनाला पळवून काढण्यासाठी राज्य शासन प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत त्यासाठी नागरिकांना केवळ घराबाहेर पडताना मास्क वापरून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंड ठोठावण्याचे निर्देश दिले होते मात्र शहरातील सुमारे तीन हजार सातशे एक्क्याऐंशी नागरिकांनी कोरोनाशी मुजोरी करीत नियमभंग केले आहेत त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या मुजोर नागरिकांकडून तब्बल सात लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपयांचा दंड वसूल केला आहे चंद्रपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे मृतांची संख्या सुद्धा वाढते आहे नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणे सामाजिक अंतराचं पालन करणे हात स्वच्छ करणे इत्यादी बाबत सूचना वारंवार केल्या जात आहेत तरीही नागरिक सूचनांचं पालन करीत नसल्याने आता दंडाची रक्कम वाढविण्यात आली आहे यात दंड वसूल करणे हा उद्देश नसून नागरिकांनी नियमांचं पालन केल्यास कोरोना संसर्ग प्रसार थांबण्यास मदत मिळणार आहे शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे सामाजिक अंतराचं पालन न करणे प्रतिष्ठानात कचरा दानी न ठेवणे विना परवानगीने दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे त्यामुळे मनपाने मास्क न लावणाऱ्या दोन हजार आठशे एकोणसत्तर नागरिकांवर कारवाई केली आहे त्यांच्याकडून पाच लाख सहाशे अठ्ठेचाळीस रुपये नागरिकांकडून बत्तीस हजार चारशे पन्नास रुपये बिना परवानगीने दुकाने सुरू ठेवणे अवैधरित्या खर्रा विक्री करणाऱ्यांचाही यात समावेश आहे इतर कारवायातून दोनशे नागरिकांकडून सदतीस हजार सहाशे पन्नास रुपये दंड वसूल केला आहे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याची एक कारवाई केली असून त्यांच्याकडून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे आयुक्त मोहिते यांच्या निर्देशानुसार उपायुक्त विशाल वाघ यांच्या नेतृत्वात आणि सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक शीतल वाकडे विद्या पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अतिक्रमण विभागाचे राहुल पंचबुद्धे सौरभ गौतम रवींद्र कळंबे सचिन माकोडे यांच्या पथकाद्वारे कारवाई केली जात आहे